नगरसेवक तथा शहर उत्तरमधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आनंद चंदनशिवे हे मतदान करतानाचं हे दृश्य. बुधवार वेळेतील लक्ष्मण महाराज प्रशाला वडार गल्ली या ठिकाणी शहर उत्तर विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आनंद चंदनशिवे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. मतदान करतानाचं हे दृश्य. वंचित बहुजन आघाडीचे शहर उत्तरमधील उमेदवार आनंद चंदनशिवे हे मतदान करत आहेत. पावसाच्या एका स्थितीमुळं त्यांनी काही मतदान केंद्राला आपल्या भेटी दिल्या आणि त्यानंतर मतदानाचा हक्क बजावला आणि आपण पाहतोय की मतदान केल्याचं ते दाखवून देत आहेत. शहर उत्तरमधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आनंद चंदनशिवे हे विजयाचं चिन्ह आपल्याला या ठिकाणी दाखवत आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या विजयाचा दावा या ठिकाणी केला. सकाळ 17 आपण बघतोय की पाऊस थांबला 9:30 नंतर आणि नंतर मग मतदारांच्या रांगा या विविध मतदान केंद्रांवर लागलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. पाऊस थांबल्यानंतरची ही सगळी दृश्य आणि दुसरीकडं जलमय झालेला जो शहराचा परिसर आहे तो कशा पद्धतीचा होता सकाळच्या सुमारास ते आपल्याला दिसतं आहे की एकंदरीत पाण्यातून मार्ग काढत ही वाहनं पुढं निघत आहेत. पहाटेपासून या पावसाला सुरुवात झाली आणि जवळपास 9:30 ते 9:30 हा पाऊस होता आणि त्यानंतर आपण मतदारांच्या रांगा या ठिकाणी बघतोय. मतदानाला मिळणारा हा उत्स्फूर्त असा प्रतिसाद, म्हणजे पाऊस जरी आला तरी मतदारांमध्ये कमालीची उत्सुकता जी होती या मतदानासंदर्भात. आपलं मतदान ओळखपत्र दाखवताना हे सगळे मतदार आणि दुसऱ्या बाजूला ही पावसाची एकंदरीत स्थिती, एखादी परिस्थिती भासावी अशा प्रकारचं हे दृश्य पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळं आपल्याला शहर परिसरात दिसून येतं. घराघरातून हे पाणी शिरलेलं आहे आणि नागरिक हे पाणी बाहेर काढत आहेत. मोठ्या पावसामुळं नागरिकांची दैना उडाली. घराघरातून पाणी शिरल्यामुळं एका मोठ्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावं लागलं. पण तरी देखील मतदानासंदर्भात उत्सुकता आणि लगबग मात्र पाहायला मिळाली. पावसानं पूर्णपणे जलमय झालेला असा हा सगळा परिसर. सोलापूर शहर परिसरातील ही एकंदरीत स्थिती. छत्री घेऊन हे मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले आणि त्यांनी मतदान केलं. ಕುಂಬಾರಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಹತ್ತಿದಾಗ 2003 ಸ್ಥಾಪನೆ ಆಗ್ಯದ. ಸ್ಥಾಪನೆ ಆದ ನಡೆದು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ದಾಗ ನಾವು 4 ನಿವಡಿಸ್ತಂದ್ವಿ ಮೆಂಬರ್ಗಳಿಗೆ. ಮೆಂಬರ್ಗಳು ಈಗ 15 ಆಯ್ತು, ಯಾರು ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ. ಮತ್ತೆ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಕೆಲಸಗಳು ಒಂದು ಕೆಲಸ ಆಗಿಲ್ಲ. ಸಭಾಪತಿ 4 ನಿವಡಿಸ್ಕೊಟ್ವಿ, ಮತ್ತೆ ಜಿಲ್ಲಾ ಸದಸ್ಯಗಳು ನಿವಡಿಸ್ಕೊಟ್ವಿ. ಆದ್ರೆ ಮಣಕಾಲ ಮಠ ನೀರಿತ್ತು ಮನೆಯಾಗೆಲ್ಲ ಹಾವ ನಾಯಿಗಳು ಸತ್ತ ಮನೆಗೆ ಹೋದ್ರು ಎಲ್ಲ ತೋರಿಸಿವೆ. ಆದ್ರೆ ಅವ್ರು ಯಾರು ಸ್ವತಃ ಯಾರು ಬಂದು ನೋಡಿಲ್ಲ, ಏನು ಕೆಲಸ ಒಂದು ಮಾಡಿಲ್ಲ. ಇದೇ 15 ಇದು ಒಂದು ರೋಡ್ ಮಾಡಿಕೊಟ್ರೆ ಈ ರೋಡಿನ ಕಲಾಗದ್ರು ನಾವು ಎಷ್ಟೋ ತಕರ ತೆಗೆದ್ವಿ. ಮತ್ತು ಮನಿ ಇಲೆಕ್ಷನ್ ಇದು ಮನಿ ಸಭಾ ತಗೊಂಡ ಮುಂದೆ ಬುಧವಾರ ದಿನ ಸ್ವತಃ ಸಭಾಪತಿ ನಾವು ಕೇಳಿದ್ವಿ ಇಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಕೆಲಸಗಳು ಆಗಲ್ಲ ಹೇಳ್ತಾರನ್ನ ಅವ ಏ ಹಡ್ಸಿಮ್ಮ ನೀ ಯಾರು ಕೇಳೋದ ಅಂದು ಹೋದವಾನ. ಇದು ಇಲ್ಲಿ ನಾಗರಿಕ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತದೆ, ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಗೊತ್ತದೆ. ಮತ್ತು ಇದ್ರಾಗ ಇಬ್ಬರು ಮಂದಿ ಸ್ವಾಮಿಗಳು ಬಂದಿರು, ಅವ್ರು ಸ್ವಾಮಿಗಳು ವಿನಂತಿ ಮಾಡಿದ್ರು ಈ ಸಭೆಗೆ ನೀವು ಆರ್ಡ್ರ್ ಮಾಡಬೇಡ್ರಿ, ಆ್ಯಂಡ್ರಿ ಮಾಡಿ ಸಭಾ ತೊಗೊಳ್ರಿ ತಂದರು. ಸರಿ ಬಿ ನಾವು ಸಭಾ ತೊಗೊಂಡ್ವಿ, ಆದರೆ ಮೆಂಬರ್ಗಳು ಸ್ವತಃ ಬೈದು ಹೋಗ್ತಾರೆ, ಸ್ವತಃ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಡಂಗಿಲ್ಲ. ಸಭಾಪತಿ 3 ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಂತೇಳಿ ಹೇಳಿ ಹೋದವ, ಮತ್ತು ಹೊಳಿ ಇದೇ ವರ್ಷ ಬಂದಣ. ಇದೇ ವರ್ಷ ಬಂದು ಒಂದು ಭೀ ಕೆಲಸ ಆಗಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ. ಮತ್ತು ಈ ಥರ ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕ ಏನತ್ತಾರ ಬಹಿಷ್ಕಾರ ಹಾಕ್ತೀವಿ ನಾವು. ಬೇರೆ ಬಹಿಷ್ಕಾರ ಮತದಾನ ಬಹಿಷ್ಕಾರ ಹಾಕ್ತೀವಿ ಅಂತ ನಾ ಏನು ವಿಚಾರ ಮಾಡಲಿ ಅದು ಹೇಳಿ. ನೀವೆಲ್ಲರೇ ಸ್ವತಃ ಇಲ್ಲಿ ಸಭಾಪತಿ ಬಂದು ಹೋಗ್ಬೇಕಾಗ್ತದೆ, ಮತ್ತು ಸ್ವತಃ ಅಪ್ಪು ಸ್ವಾಗತದ ಬಂದು ಹೋಗ್ಬೇಕಾಗ್ತದೆ ಇಲ್ಲಿ. ಮತ್ತು ಮತದಾನ ಬಹಿಷ್ಕಾರ ಹಾಕ್ತೀನಿ ಅಂತಂದು ಎಲ್ಲರೂ ಅಲ್ಲಾಗತ್ತಾರ ನೀವು ನೋಡ್ಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ವಿನಂತಿ ಅದ, ಈ ವಸ್ತಿ ನೀವು ಲಕ್ಷ ಕೊಡಲಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ
ಮತ್ತು ಇದು ಯಾರು ಇಲ್ಲ ಅಧಿಕಾರ ಅದ ಇದು ಮತ್ತು ತಹಶೀಲ್ದಾರ್ಗೆ ಕಲೆಕ್ಟರ್ದಾಗ ನಿವೇದನೆ ಹೋಗೋದದ ಭಕ್ತ ಇಲೆಕ್ಷನ್ ಟೈಮ್ದಾಗೆ ಬರ್ತಾರೆ ಎಲ್ಲರೂ. ನಾವು ಅಣ್ಣಪ್ಪ ಬಾರಾಚಾರಿಗೆ ನಾವು 1,50,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿವಿ, ಬರ್ ಹಾಕಿನ ತಂದು ಸ್ವತಃ ತಾನೇ ಹೇಳ್ತಾನೆ, ಸ್ವತಃ ನಾ ಡೀಸೆಲ್ ರೊಕ್ಕ ನಾ ಕೊಟ್ಟದ ಇದು 15,000 ರೂಪಾಯಿ. ಆದ್ರೆ ಭೀ ಏನದ ಇಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಬರ್ ಹಾಕತ್ತೆ, ನಾವು ಭಾಳ ದಿನ ಬೆಡ್ಲಕತ್ತೀವಿ, ಅಚ್ಚಿಕಡ ರೋಡಿಗೆ ಬರ್ ಇಲ್ಲ, ನೀರು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಚಾನ್ಸ್ ಮಾಡ್ಕೊಡಲ್ಲ ಯಾರ ಒಂದು ಕೆಲಸ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಏನಾದ್ರೂ ಭೀ ಇಲ್ಲಿ ಏ ಲುಸ್ಕಂತ ಭರ್ಪಾಯೆ ಅಲ್ಲಿ ಜೇ ಘರ್ಕುಲ್ ಝಾಲೇ ಸರ್ವ ಘರ್ಕುಲ್ ತಾಬಡ ತಗೊಂಡು ಬಾಂಧೂನ್ ಜಾಲ ಪಾಯೆ ಬಾಂಧಲೇ ಶಿವಾಯ ಆಮ್ಹಿ ಪುಡ್ತ ಇಲೆಕ್ಷನ್ ಕರ್ನಾರ ಭೀ ನಾಹಿ. आता सध्या मतदान करायला जाणार का नाही मी सोमशेखर कानाडे जंगा मशीन मध्ये 15 वर्ष झालं राहायला लागलो. आजच्या पावसामुळे माझं घर पूर्ण पाण्यात राहिलेलं आहे, माझं कमीत कमी 15 ते 20,000 नुकसान झालेलं आहे. त्यासाठी या मतदानावर आम्ही पूर्ण बहिष्कार घालणार आहे. अजून काय सांगू दे प्रत्येक मत आहे, मी म्हणजे माझं नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय मी मतदानाला जाणार नाही आहे. पावसामुळं ही सगळी परिस्थिती निर्माण झाली. घर असेल, दुकानं असतील किंवा अन्य ठिकाणं, यामध्ये पाणी शिरल्यानं काळजीचं कारण, चिंतेचं कारण आणि हे पाणी बाहेर काढण्यासाठीचे नागरिकांचे प्रयत्न शहर परिसरातून आपल्याला दिसून आले. व्यवसायासाठी काही प्रयत्न होत असताना पावसानं शिरकाव केला आणि त्याच्यामुळं नागरिकांमध्ये काळजीचं कारण, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, या सगळ्यांना अशा पाण्यातून वाट काढत बाहेर पडावं लागलं. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ हा देखील मोठ्या चर्चेमध्ये आहे. इथं सकाळच्या सत्रामध्ये माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांनी मतदान केलं. या अक्कलकोट तालुका विधानसभेच्या इलेक्शनमध्ये तळो भागामध्ये प्रचंड मतं मिळणार आहे. हे कारण असं आहे, तळोळ भागात रस्तेच अजिबात केल्यात, 25-30 पर्यंत रस्ता नाही, खड्डेच खड्डे झाल्यामुळं आणि भीमा नदीला शेना नदीला पाणी असून पाणी सोडलं नाही, त्यामुळं लोकांच्या मनात असंतोष पसरलेला आहे. त्यामुळे सध्या दिल्लीमध्ये भाजप सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार आहे, हे सगळे योजनेचं पाणी यावं, भीमा नदीला शेना नदीला पाणी सोडावं, सगळे रस्ते सुसज्ज डांबरीकरण व्हावं वगैरे, या दृष्टीने भाजप सरकार आलं तर हे सगळे गोष्टी होणार आहे. म्हणून आमच्या तळवळ भागात प्रचंड मतं सचिन कल्याणसाठी उमेदवाराला मिळणार आहे. अशीच प्रकार तालुक्यामध्ये परिस्थिती असं असून हे 100% विजय कल्याणसाठी याच्यामध्ये होणार आहे. याचबरोबर फारुख शाब्दी यांनी देखील सकाळच्या सत्रामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. हाजी फारुख मकबूल शाब्दी, ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन का अधिकृत उम्मीदवार. मैं तमाम मतदारों से अपील करता हूं कि आज ये जो इलेक्शन के दिन बारिश आ रही है तो इस बारिश से ना डरे, बल्कि मैं ये कहूंगा कि इसे अल्लाह की रहमत समझे और अपने घरों से जल्द निकलकर जो अपना हक है मतदान करने का, उस हक को बजाइए और आपके पसंदीदा उम्मीदवार को विजयी कराएं. इकडे शेळगी परिसर जो होता तो संपूर्णपणे जलमय झालेला होता. हद्दवाड भाग हा संबंध आणि इथे मग लोकांनी महापौरांशी संपर्क साधला. यावेळी महापौरांनी तात्काळ तिथं दाखल होत नागरिकांशी संवाद साधला. पालिका आयुक्त तसंच नगर अभियंता संदीप कारंजे यांना त्यांनी इथे बोलावून घेत समस्येच्या निराकरणाबाबत सूचना दिल्या. महापौरांनी इथं तात्काळ धाव घेऊन जी समस्या निर्माण झाली होती त्याबाबतीत निराकरणाचे आदेश दिले, सूचना दिल्या प्रशासन यंत्रणेस. शेळगी परिसरास महापौरांनी भेट देऊन पावसामुळे जी परिस्थिती निर्माण झाली होती त्यातून सुधारणेच्या सूचना या पालिका प्रशासनास तसंच अधिकारी वर्गास दिल्या आणि ही जी प्रशासन यंत्रणा आहे ही तातडीनं कामाला लागली. मतदानादिवशी शेळगी परिसरात जी स्थिती निर्माण झाली त्याची पाहणी महापौरांनी समक्ष इथे येऊन केली आणि प्रशासन यंत्रणेस ताबडतोब त्यांनी सूचना दिल्या. पाण्याचा निचरा कशा पद्धतीने करता येईल, पाणी कमी कशा पद्धतीने इथून करता येईल या संदर्भात महापौरांनी पालिका अधिकाऱ्यास तसंच प्रशासनास
योग्य त्या सूचना दिल्या आणि यानंतर मग प्रशासन यंत्रणा आपल्या कामाला लागली. एखादी पूरपरिस्थिती भासावी असं चित्र जे होतं शेळगे परिसरातील. यानंतर आपण बघतो की बापूजी नगरचा हा सगळा परिसर, इथं सकाळपासूनच मतदानासाठी आपण बघत होतो की नागरिकांच्या ज्या नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडलेले होते आणि एक लगबग जी होती ती पाहायला मिळाली होती. बापूजी नगर प्राथमिक शाळेचा हा सगळा परिसर आणि इथं आपण बघतो की मतदानासाठी महिला वर्ग हा मतदान प्रक्रियेसाठी बाहेर पडलेला आणि मतदान प्रक्रिया पार पाडताना घराघरातून सकाळच्या सुमारास महिला बाहेर पडल्या पाऊस थांबल्यानंतर आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. बापूजी प्राथमिक शाळा बापूजी नगर परिसरातील हे सगळं दृश्य शहरातल्या प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानासाठी जे लगबग होते आणि विशेष करून यंदा पाहायला मिळालं की महिला वर्ग उत्सुकतेनं मतदानासाठी घराबाहेर पडलेलं हे दृश्य. बापूजी प्राथमिक शाळेत महिला या मतदानासाठी येत होत्या. त्याचबरोबर पोलिसांचा चोख असा बंदोबस्त बापूजी नगर परिसरात होता. जी संवेदनशील अशी ठिकाणं प्रशासन यंत्रणेनं नमूद केली होती, बापूजी नगर परिसरातून हा रूट मार्च पोलिसांचा निर्भयपणे नागरिकांना मतदान करता यावं, पोलीस यंत्रणेविषयीची एक विश्वासार्हता त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी, निष्पक्षपणे निर्भयपणे नागरिकांनी मतदान करावं यासाठी पोलिसांचा हा रूट मार्च बापूजी नगर परिसरातून एका चांगल्या वातावरणात या निवडणुका पार पडाव्यात यासाठी पोलीस प्रशासनाचा हा सगळा प्रयत्न. आणि दुसऱ्या बाजूला बापूजी प्राथमिक शाळेचं हे मतदान केंद्र की जिथं पोलिसांचाही बंदोबस्त आहे आणि मतदान सुरळीतपणे इथं पार पडत आहे. प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय की मतदानासाठीची लगबग जी आहे ती दिसून येते. 11 वाजेपर्यंत जे मतदानाची आकडेवारी समोर आली त्यानुसार शहर मध्यमध्ये 12.13% इतकं मतदान झालेलं होतं, शहर उत्तरमध्ये 10.9% इतकं मतदान झालेलं होतं, तर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून 12.3% इतकं मतदान झाल्याची आकडेवारी जी होती ती प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आली होती. याचा अर्थ असा होतो की सकाळी 9:30 जेव्हा पाऊस थांबला त्यानंतर मतदानाची जी प्रक्रिया आहे ती वाढली, एक वेग याच्यामध्ये आला. आणि आपण हे बघतोय मतदान केंद्रावरती मतदारांच्या रांगा लागलेलं हे दृश्य. बापूजी नगर परिसरातून मतदारांचा एक चांगला प्रतिसाद दिसून आला. पाऊस थांबल्यानंतर नागरिक हे मतदानासाठी बाहेर पडले, यामध्ये महिलांची जी सहभाग महिलांचा लक्षणीय होता. यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले हे अधिक माहिती देत आहेत शहर आणि जिल्ह्यातील एकंदरीत परिस्थितीविषयी. मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये वाळूज गावाच्या जवळ जाधववाडी वस्ती आहे, त्या ठिकाणी भोगावती नदीला पाणी आलेलं आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडं कालच काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या की त्या मतदारांना मतदान केंद्रावर जाण्याकरता जवळजवळ 30 किलोमीटर दूरून जावं लागत आहे. संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याकरता 3 वाहनांची व्यवस्था केलेली आहे. 100% त्या ठिकाणी प्रशासनानं सोय केलेली आहे. सर्व मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोणालाही मतदानापासून वंचित राहणार नाही याबद्दलचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा प्रशासन कारवाई करत आहे. अशाच प्रकारची बाब अक्कलकोटमध्ये मुस्ती या ठिकाणी झालेली आहे. हरणा नदीला देखील पाणी आलेलं आहे. त्या ठिकाणी देखील मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्याकरता जिल्हा प्रशासनामार्फत वाहनांची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणीही कुठलेही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाहीत याबद्दलची खातरजमा जिल्हा प्रशासनामार्फत करीत आहे.